नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक युट्यूब चॅनल प्रसाद युट्यूब चॅनल मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांना खरोखरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहा हजार रुपयाचा लाभ घ्यायचा आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहित आहे केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जात आहे आणि आताच काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित झालेला आहे आता याच योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सुद्धा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता हा मिळालेला नाही चौदावा हप्ता न मिळण्याचे तीन कारण असू शकतात ते कोणकोणते आहेत पहा पहिलं कारण आहे ई के वाय सी दुसरं म्हणजे शेतकऱ्यांचं लँड शेडिंग आणि तिसरं म्हणजे आधार शेडिंग आता मित्रांनो ही ई के वाय सी कशासाठी असते ई केवायसी पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधार संपूर्ण डाटा किसान योजनेच्या पोर्टलवर आणि ई के वाय सीच्या माध्यमातूनच तुमच्या आधार कार्ड सोबत जे बँक अकाउंट लिंक आहे त्या लिंक असलेल्या बँक अकाउंट वरती पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात होतात त्यानंतर मित्रांनो लँड शेडिंग काही दिवसांपूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेची भौतिक तपासणी सुरू झालेली होती फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू झालेलं होतं या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या मा माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या लँड शेडिंगला प्रॉब्लेम आलेला आहे आणि मित्रांनो तिसरं कारण आहे आधार शेडिंग आता या आधार शेडिंगमुळे तुमचा हप्ता का थांबला तर मित्रांनो आधार शेडिंग म्हणजे तुमच्या बँक अकाउंट सोबत तुमचं आधार कार्ड लिंक असलं पाहिजे आणि तुमचं बँक अकाउंट हे एन पी सी आय सोबत लिंक असलं पाहिजे जर या तीन बाबी पूर्ण असतील तर तुमचं आधार शेडिंग सुद्धा पूर्ण असेल मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या लाभापासून याच कारणामुळे भरपूर शेतकरी वंचित राहिलेले आहेत याचं मुख्य कारण म्हणजे आधार शेडिंग बरेच शेतकरी आतापर्यंत आधार शेडिंग दुरुस्त करायला गेले त्यांचं आधार शेडिंग आतापर्यंत देखील दुरुस्त झालेलं नाही आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार शेडिंग दुरुस्त झालेलं नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे कारण आधार शेडिंग दुरुस्त झाल्याशिवाय तुमचा हप्ता कधीच वितरित होऊ शकत नाही तुमच्या आधार शेडिंगमध्ये जे बँक अकाउंट लिंक असेल त्याच बँक वरती तुमचे पैसे येणार आहेत त्यासाठी मित्रांनो एक खास पर्याय आहे तो म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँकमध्ये अकाउंट ओपन करण्याचा जर तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये तुमचं अकाउंट ओपन केलं तर त्याच वरती तुमचे नमो शेतकरी योजनेचे हो सुद्धा पैसे येतील पीएम किसान सन्मान निधी योजनेचे सुद्धा पैसे येतील एवढंच नाही तर डीबीटीच्या माध्यमातून जे सरकारी लाभ वितरित होत आहेत त्या संपूर्ण सरकारी योजनांचे पैसे तुम्हाला इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या च्या अकाउंट वरती घेता येतील मित्रांनो याच्याबद्दल आपण या अगोदर माहिती घेतलेली आहे मात्र काही शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच कारणामुळे त्यांचा चौदावा हप्ता आतापर्यंत देखील वितरित झालेला नाही तर मित्रांनो पोस्ट ऑफिस मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला फक्त दोनशे रुपयाचा चार्ज लागणार आहे मात्र इथून पुढे तुम्हाला अशा पद्धतीची कुठलीही अडचण येणार नाही जे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचवत आहेत डीबीटीच्या माध्यमातून जे व्यवहार होतात त्या संपूर्ण व्यवहाराची देखरेख करणं हे एन पी सी आय काम आहे त्यामुळे तुमच्या बँक अकाउंट सोबत एन पी सी आय लिंक असलं पाहिजे आणि पोस्ट पेमेंट बँकेच्या बँक अकाउंट सोबत एन पी सी आय ला लिंक करण्यासाठी तुम्हाला वेगळी प्रोसेस करावी लागत नाही ज्यावेळेस तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमचं अकाउंट ओपन कराल त्यावेळेस फक्त तुम्हाला सांगायचं आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आम्हाला याच अकाउंट वरती पाहिजेत त्यानंतर तिथून तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करून दिली जाईल आणि तुम्ही हे अकाउंट ओपन केल्याच्या नंतर तुमचे इथून मागे न मिळालेले हप्ते सुद्धा मिळतील आणि पुढील येणारा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला त्याच अकाउंट वरती मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीची एक नमो शेतकरी सन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या बाबतीतली छोटीशी अपडेट होती जी संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं होतं आता या माहितीला तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत सुद्धा पोहोच करा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला देखील माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद